बहुप्रतीक्षित वेड हा मराठी चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला मराठी सेलिब्रिटींसह बॉलिवूड सेलिब्रिटी देखील हजेरी लावली होती. रवी जाधव, जितेंद्र जोशी, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, आशुतोष गोवारीकर, फराह खान, सोनाली बेंद्रे असे बरेचसे कलाकार यावेळी दिसले. चित्रपट पाहून लोकांनी रितेशच्या दिग्दर्शनाचं मोठं कौतुक केलं. शिवाय रितेश जेनेलिया आणि जिया शंकर यांचंही अभिनयाचं कौतुक केलं. काल हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी रितेशने लातूर येथील चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांना भेट दिली. त्यावेळी चित्रपटगृहातील प्रेक्षक रितेशला अचानक समोर आल्याचं पाहून खूप आनंदित झाले. चित्रपट खूप छान जुळला आहे अशा प्रतिक्रिया समीक्षकांकडून देखील मिळाल्या. चित्रपटाचे दमदार कथानक, अजय अतुल यांची उत्तम संगीताची कामगिरी आणि सर्व कलाकारांचा अभिनय, सर्वच गोष्टी जमेची बाजू ठरल्याने वेड चित्रपट प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावून गेला आहे. गेल्या महिन्यापासून रितेश आणि जेनेलिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी भेटी देत आहेत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिर, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर तसेच तुळजापूरतील तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी हे दोघेही प्रथमच एकत्रित आले. फर्स्ट डे फर्स्ट शो साठी देखील प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली होती. पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 2.2 कोटींचा गल्ला जमवला आहे. आज शनिवार हा आकडा वाढलेला पाहायला मिळणार आहे. शनिवार आणि रविवार या 2 दिवसात प्रेक्षक पाहण्यासाठी गर्दी करत असतात, त्यामुळे या 2 दिवसात वेड हा चित्रपट जवळपास 10 कोटींचा गल्ला जमवण्यात यशस्वी होईल असेही बोलले जात आहे. वेड हा मराठी चित्रपट आहे त्यामुळे इतर भाषिक चित्रपटांच्या तुलनेने हा आकडा मोठा आहे. महाराष्ट्रातून आणि मराठी चित्रपटांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्या मनाने वेड चित्रपटाला देखील यशस्वी कामगिरी करत प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणले आहे. वेड चित्रपटाची निर्मिती जेनेलिया देशमुख हिने केली आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांना 20 कोटींचा खर्च आलेला आहे असे बोलले जाते. त्यात 5 कोटींचे प्रमोशन आणि इतर खर्च गृहीत धरण्यात आले आहेत. वेड हा दाक्षिणात्य चित्रपट मजिली या चित्रपटावर आधारित आहे. प्रेमाचा त्रिकोण असं म्हणण्यापेक्षा एकतर्फी प्रेमाची गोष्ट वेड चित्रपटाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. रितेश आणि जेनेलियाच्या दमदार अभिनयाची झलक तुम्हाला या चित्रपट पाहायला मिळेल. अजय अतुलची गाणी आणि म्युझिक यामुळे चित्रपटाला वेगळाच रंग चढलेला आहे. या आठवड्यात चित्रपट यशस्वी घोडदड करेल अशी खात्री तमाम मराठी प्रेक्षकांना आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी सेलिब्रिटी कट या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.